मंत्रीही राहिलेले आहेत. ऊर्जासारखं एक महत्त्वपूर्ण खातं अतिशय सक्षम पद्धतीने त्यांनी सांभाळलं. त्यांची लायकी काढण्याचं काम हा स्वतः नागडा असलेला संजय राजाराम राऊतनी केलेला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेची लायकी कोण काढू नये आणि काढणाऱ्या लोकांची पात्रता काय असा ह्याच्यासारख्या नालायक माणसांनी उल्लेख केला. मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे की उद्धव ठाकरेच्या मागे बाळासाहेब ठाकरे हे नाव अगर काढून टाकलं तर उद्धव ठाकरेला कोण शाळेमध्ये पिऊनची नोकरी तरी कोण देणार आहे का? कोण क्लर्कची नोकरी तरी त्याला देईल का? सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या नावाने खपवायच्या, त्यांचं वलय आणि त्यांच्या नावामुळेच आज उद्धव हे नाव, हे उद्धव ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या समोर आहे. स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि दुसऱ्यांनी उद्धव ठाकरेला विचारणा लोकांची लायकी काढायची. मग मी संजय राजाराम राऊतचा विचारतो की तुझ्या मालकाची आणि तुझ्या मालकाच्या मुलाची बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाय नेमकी लायकी काय, ह्याचं पहिलं सर्टिफिकेट आम्हाला दे आणि मग दुसऱ्यांची लायकी काढण्याची हिंमत ठेव. ठीक आहे. ऐसा है कि संजय राजाराम राऊत ने आज सुबह हमारे प्रदेश अध्यक्ष बावन फुले जी की क्या लायकी है ये पूछने की हिम्मत की, तो मेरे को उनको पूछना है कि उद्धव ठाकरे की ठाकरे ये सरनेम निकाल देने के बाद उद्धव ठाकरे की क्या लायकी है? उद्धव ठाकरे को कोई क्लर्क की कोई नौकरी दे सकता है क्या? उद्धव ठाकरे ठाकरे सरनेम के बजाय निकाल के एक मिनट भी महाराष्ट्र में घूम के दिखाए, ऐसा चैलेंज मैं उद्धव ठाकरे को ये माध्यम से दूंगा. हमारे बावनकुले साहब खुद राज्य में मंत्री हो रह चुके हैं, पावर या ऊर्जा जैसे बड़ा डिपार्टमेंट संभाल चुके हैं और आज महाराष्ट्र के सब जगह घूम के भारतीय जनता पक्ष को बड़ा कर रहे हैं. जिसको खुद की पार्टी संभालने आई नहीं, जिसको खुद के पार्टी का सिंबल संभालते आया नहीं, वो अगर बावनकुले साहब को बोलने की हिम्मत रखता है तो उसने पहले बालासाहेब ठाकरे का नाम इस्तेमाल करने का बंद करना चाहिए और फिर महाराष्ट्र में घूम के दिखाना चाहिए. सवाल यह है कि महाराष्ट्र कई मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणामुळे थांबली, कोर्टामध्ये केस कोणी टाकली, ह्याचं पहिली माहिती तुम्हाला कायदा कळत असेल, कोर्ट कळत असेल तर उद्धव ठाकरेंनी द्यावी. माझ्या माहितीअनुसार कोर्टामध्ये हस्तक्षेप किंवा ज्या याचिका आहेत त्याच्यामध्ये याचिका हे उद्धव ठाकरे गटाचेच आहेत. तर तुम्हाला अगर निवडणूक पाहिजे असेल तर पहिलं आपल्या याचिका मागे घ्या आणि मग मैदानात या. नाही वस्त्रहरण करून परत मातोश्रीमध्ये कायमस्वरूपी बसवलं तर मग आम्ही जनतेसमोर जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, बहुत खराब आहे, की तो मुंबई हो या मुंबई गोवा हायवे जैसा मार्ग हो या महाराष्ट्र कई सड़कें हो, विपक्ष जो निशाना बना रहा है आपको मुंबई से लेकर मुंबई गोवा हाईवे. देखिए ऐसा है, जितनी मेरी मालूमात है, मैं भी मुंबई गोवा में, मेरा सिंधुदुर्ग जिला आता है, हमारे PWD मंत्री हमारे रवि चव्हाण जी ने दो बार दौरा किया. जो हमारा गगनबावड़ा घाट है उसके लिए हमारे केंद्र सरकार ने 250 कोटि दिया है और वहाँ भी खड्डे बुझाने का काम शुरू है. जब भी हमारी सरकार है तो कोई भी ऐसा रास्ते की तकलीफ पिछले सरकारों जैसे नहीं है, जो मेरी मालूमात है. तो भी किसी और पे आरोप नहीं करते हुए भी जनता को कम से कम गड्ढों का परेशानी ना हो इसके लिए हमारी पूरी तैयारी है. मैंने देखा नहीं है क्योंकि मेरे को मेरी सुबह खराब करनी नहीं. ठीक है, ऐसा है
कि उद्धव ठाकरे का जन्मदिन ये जागतिक गद्दार दिन इसे साजरा करना चाहिए ऐसा हमारा बोलना है। और उद्धव ठाकरे को हम काई को जन्मदिन दे जन्मदिन की शुभकामनाएं, वो हमारे हमको जन्मदिन की शुभकामनाएं देता है क्या? वो इतना कोई बड़ा आदमी नहीं है कि वो देता नहीं है इसे हम लोग उसको दे। आज उसको घर पे बैठने के सिवा दूसरा कुछ काम बैठा नहीं है, तो अगले साल पहले हमारे जन्मदिन पे पहले शुभकामनाएं दे, फिर हम उसके बारे में सोचेंगे। आलम नहीं है बोला नहीं, हम सुधार करने की कोशिश कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं, हम मना नहीं कर रहे हैं। नहीं 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 मैडम, ऐसा नहीं है, गड्ढे है, हम मना नहीं कर रहे हैं, मगर उस पे गड्ढे बुझाने का काम बहुत बड़े पैमाने पे चल रहा है। जो मुझे मालूम है आपको पिछले सरकार के कंपैरिजन कम गड्ढे इस बार दिखेंगे। मैं तुम्हारा तेज बोलतो ना, बाळासाहेबांचं जे जुनं भाषण आहे आता मी परत बोललो तर मला माझ्यावरती LGBT कम्युनिटी अंगावर येईल, काही भाषण मला प्रश्न विचारणार। पण मी वारंवार मी बाळासाहेबांचं जे जुनं भाषण मी परत बोलतोय, ते जुनं भाषणचं परत परत उल्लेख करेल। ह्याच राहुल गांधी जे कौतुक हे करतायत उद्धव ठाकरे, तेच राहुल गांधी कधीही बाळासाहेबांच्या जन्मदिवशी किंवा बाळासाहेब 17 नोव्हेंबरला पुण्यतिथीच्या दिवशी एक तरी साधं ट्विट बाळासाहेबांच्या नावानी करतात का? हो, मुंबईमध्ये येऊन कधी शिवाजी पार्कमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या समोर नतमस्तक होतात का? पण हेच लाल टपकत 10 जनपदच्या समोर तिथे सफाई कामगारांसारखे फिरत राहणार कचरा साफ करत? म्हणजे ह्यांना पाठीचा कणात राहिला नसल्यामुळे त्यांनी भूमिका घेतली पाहिजे। पहिलं तुम्ही बाळासाहेबांना सन्मान द्या आणि मग मी तुमचं कौतुक करतो, एवढी तरी लाज आणि स्वाभिमान उद्धव ठाकरेमध्ये उरलाय का? हा माझा प्रश्न आहे। मुंबई में बारिश ज्यादा है, लगातार घर में बैठ करके ठाकरे परिवार बारिश और इस सारी चीजों की बात करते हैं। ग्राउंड पर कोई दिखता नहीं है कि बारिश हो रही है, लोगों की मदद करनी चाहिए। देखिए मेरे मालूमात के हिसाब से इतने गंदे पानी में पेंगुइन घूम नहीं सकते। पेंगुइन को स्वच्छ पानी लगता है और ठंडा मौसम लगता है। आप ऐसे पेंगुइन के ऊपर अन्याय नहीं करें ऐसा मैं आपको विनती करूंगा। आप कैसी अपेक्षा रख सकते हैं इतने गंदे जो पानी जो मुंबई में दिख रहा है उसमें पेंगुइन घूमे? मैं पीटा में आपकी कंप्लेन कर सकता हूं इस बारे में। ऐसा है ना, तुम्हाला पेंगुइन या प्राणीची चिंता नसेल पण आम्हाला फार चिंता आहे। अशा घाणेरड्या पाण्यामध्ये जिथे एवढी दुर्गंधी आहे, गटाराचं पाणी बाहेर आहे, तिथे पेंगुइन सारखे साधे प्राणी कसे फिरू शकतात? त्यांना स्वच्छ पाणी लागतं, त्यांना थोडं AC लागते। म्हणून उगाचं कुठल्या बिचाऱ्या एका लहान पेंगुइनचं जीव घ्यायला बघू नका, नाही तर तुमची तक्रार मला पिटाला करायला लागेल। चला, थँक्यू।